बोरिवलीतून निर्बंध लावूनही सरकारच्या नियमांचं पालन इथे नागरिक करताना दिसत नाहीयेत, यासाठीच पुन्हा एकदा नवीन कडक नियमावली लावण्यात आलेली आहे। आणि आता तरी नागरिक या नियमांचं पालन करतील का, हाच खरा प्रश्न सध्या पडत आहे। बोरिवलीच्या गोराई भागात नागरिकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते आणि या इथला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांनी। कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने संचारबंदी लावण्यात आली, मात्र या संचारबंदीचं कुठेही पालन होताना दिसत नव्हतं आणि यासाठी राज्य सरकारच्या वतीने आता पुन्हा एकदा कडक नियमावली जाहीर करण्यात आलेले। यामध्ये आता रेल्वेने कोणालाही प्रवास करता येणार नाही आहे, तर फक्त जे अत्यावश्यक सेवेत आहे त्यांनाच आपलं आयकार दाखवून प्रवास करता येणार आहे। बसमध्ये देखील जे आहेत ते 50% आता सवलत देण्यात आलेली आहे। आणि ज्या पद्धतीने आता आपण या गोराईमध्ये आहोत आणि गोराईमध्ये बघू शकतो की लोकांची गर्दी आहे ती तशीच आहे, कारण की याच गर्दीमुळे वारंवार राज्य सरकार सांगते की गर्दी करू नका, कोरोनाचे नियम आहेत ते पालन करा। मात्र जर अशा पद्धतीने जर लोक गर्दी करत असतील तर यामुळे कोरोना कुठेतरी थांबेल का, असा प्रश्न आहे। कारण की जर नवीन आता कडक नियमावली आज संध्याकाळी 8 वाजल्यापासून आलेली आहे आणि याचं देखील आता लोक पालन करतात का हे देखील पाहावं लागणार आहे। कारण की जर अशा पद्धतीने ही लोक जर ऐकत नसतील आणि गर्दी करत असतील तर याचा मोठा फटका आहे तो कोरोना वाढवण्यासाठी होतोय। आणि हाच कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकार जो आहे ते वारंवार नवीन सूचना जाहीर करत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट विजयसोबत गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई। आई भवानीचा गजर म्हणजे राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे। बुधवारी राज्यात 67,468 नवे रुग्ण नोंदवले गेले, तर काल दिवसभरात 568 रुग्णांचा मृत्यू झालाय। त्याचवेळी 54,985 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परत गेले। ठाण्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव दिसून येत आहे। जवळपास रोज 1,000 रुग्ण कोरोनाबाधित आढळून येत आहेत। गेल्या 24 तासांमध्ये 1,266 जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर 10 जणांचा कोरोनानं मृत्यू झाला आहे। एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा हा 1,10,174 इतका आहे, तर मृतांचा आकडा 1,519 इतका आहे। राज्यातील कारागृहांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे। आतापर्यंत कोरोनामुळे 246 कैदी बाधित झालेत। मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे आणि कोल्हापूर कारागृहातील बाधितांची संख्या आता जास्त आहे। राज्यातील 47 कारागृहांमध्ये गेल्या वर्षी मार्चपासून आतापर्यंत सुमारे 59,000 कैद्यांची चाचणी करण्यात आली, त्यामध्ये 3,262 कैदी हे कोरोनाबाधित आढळले। उपचारानंतर 3,007 कैद्यांनी कोरोनावर मात केली आहे, तर सध्या 246 कैद्यांवरती उपचार सुरू आहेत। रेल्वे स्थानकात विना मास्क फिरणाऱ्या प्रवाशांमध्ये पहिल्यांदाच घट नोंदवण्यात आली आहे। कोरोना रुग्णवाढ नियंत्रणासाठी हे शुभ संकेत आहेत। गेल्या 4 दिवसात मध्य रेल्वेवर सरासरी 30 कमी प्रवासी विना मास्क प्रवास करत असल्याचं आढळून आलंय। विना मास्क फिरणाऱ्या प्रवाशांवर 500 रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार रेल्वे मंडळानं दिले आहेत। भंडाऱ्याची उधळण म्हणजे